गोलंदाज तैयार असतील. गोलंदाज सुरेश फड, स्ट्राइक पर फलंदाज, नवीन फलंदाज आलेत कृष्णा मुंडे. ओ स्विचचा फटका गॅप मध्ये आणि अगदी जाईल सीमापार. येतोय कृष्णा मुंडेचा स्विच इट ट्रेडमार्क चौकार. असा अर्थ आतापर्यंत ठरलाय. गोलंदाज तयार योगेश सूर्यवंशी. ओ यावेळेचा फटका लॉंग ऑफला कृष्णा मुंडेच्या बॅटमधनं दिमागदार अफलातून नामदार प्रीमियर लीगचा हा दमदार षटकार. काय फटका तिथे सजवला. पा फुलर लेनचा बॉल होता, ओरपी चेंडू होता, पायांची हालचाल तुम्ही पहा. मी नेहमी सांगत असतो बॅटिंग करत असताना फलंदाजी करत असताना पायांची हालचाल खूप महत्वाची आहे आणि इथे अतिशय सुंदर पद्धतीनं पहा फटका तिथे सजवला. षटकार तिथे आला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट षटकार धावपळ दमदार थरार. ओ लोवर फुल टॉस, फुल टॉस म्हणून खेळलाय गॅप मध्ये गुडघा टेक ओव्हर कृष्णा मुंडे का तमाशा देख. चेंडू सीमा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कल्पक नेतृत्व विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या समोर येते. बॅक टू बॅक इथे येईल दुसरा चौकार कृष्णा मुंडेच्या बॅटमधून. योगेश सूर्यवंशी तयार. ओ स्विच इट गॅप मध्ये बॅक टू बॅक तिसरा चौकार कृष्णा मुंडे आणि 22 धावा त्याला बनवल्यात. उपयुक्त खेळी मैदानामध्ये आणि योगेशच्या या षटकामध्ये 20 धावा आल्यात. हे क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा खर्च केल्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये 52. ओ आखू टप्प्याचा बॉल पुल केला जातोय, पुल पॉवरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल येईल इथे कृष्णा मुंडेचा षटकार. आखू टप्प्याचा बॉल घेतलाय खरपूस समाचार, येतोय षटकार. चांगला फटका. तर या षटकाराला धावफलक पुढे जाईल, धावा आहेत 58 धावा. जर तुम्ही कृष्णा मुंडेची बॅटिंग पहा, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर चौकार, इंटरनॅशनल कॉल डायल केलाय 4-6-4-4-4. आकू टप्प्याचा चेंडू षटकार आलाय 58 धावा धावफल कबर. ओहो स्विच इट, स्विच इट केला इथे घालील लोटांगण वंदीन चरण चेंडू सीमा पलीकडे बॅक टू बॅक येईल दुसरा षटकार. काय फटका इथे सजवलाय, जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये. पा कृष्णाकडे बाईक आहे, कृष्णाकडे फोर व्हीलर आहे, तो ती फोर व्हीलर ती बाईक चौथ्या किंवा सहाव्या गिअरमध्ये चालू करत असेल. आल्याबरोबर चौकारनं खातं उघडलं, त्यानंतर मैदानामध्ये बरसलाय धावांचा पाऊस हा मैदानामध्ये आपल्या सर्वांना पाहिलं मी. तुम्ही जे शांत वातावरण होतं ते अशांत केलं, ती वादळापूर्वीची शांतता होती. 8वा दिवस आहे स्पर्धेचा, 8व्या दिवसामध्ये स्पर्धा पदार्पण करते. हो परत एकदा त्याच दिशेनं खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार, ये रास्ते ये चारके येईल चौकार. बरोबर ते अशोक भाऊ म्हणते. पा परत एकदा गोलंदाज तयार असतील कैलास म्हणून अनवर पट्टेदार. काल एकही न चेंडू न खेळता बाद झाले. ओहो पदल आलित्य स्टेप आउट डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे सरसावत चेंडू लॉंग ऑनला येतो षटकार कृष्णा मुंडेच्या बॅटमधून. सात षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती 83 धावा 83 लॉस ऑफ 5 पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या संघाची. परंतु त्यानंतर जेव्हापासून कृष्णा मुंडे मैदानामध्ये आला तेव्हापासून श्री गणेश सुपर किंगचा संघ मैदानामध्ये वर्चस्व करतोय. या स्पर्धेमधलं तिसरं अर्धशतक पूर्ण होणार का. ओहो गॅप मध्ये चेंडू जाईल चौकार आणि कृष्णा मुंडेनं आपलं अर्धशतक पूर्ण केले. कृष्णा मुंडेची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कृष्णा मुंडेसाठी. जबरदस्त फलंदाजी
15 चेंडू मध्ये 50 धाव पडवले त्याने. संघाची धाव संख्या आहे 95. 2000 रुपयांचं बक्षीस सुशील दादा कराड यांच्याकडून कृष्ण मुंडेसाठी. संतोष अग्रवाल यांच्याकडून 501 रुपयांचं बक्षीस असेल कृष्णा मुंडेच्या या फलंदाजीसाठी. चेंडू जाईल सीमा पार आणि येतोय सवकार. पा लवदास पवार आणि कोण किशोर खूप दिवस झाले भेटले नव्हते, परंतु इथे मैदानामध्ये त्यांनी गळा भेट घेतली आणि गळा भेट घेत असताना चेंडूकडे पाहिले नाही, चेंडू दोघांना सोडून गेला सीमारेषा पलीकडे. चौकार आला, धावफलक पुढे, 99 धावसंख्येवर 99.